नमस्कार, मी राजरत्न जोंधळे। टॉप न्यूज मराठीच्या 9 बातम्यांमध्ये आपलं स्वागत। 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील एक तासात। माझं नाव गौतमी पवार, मी कोथरूड मधली रहिवासी आहे। माझं फर्स्ट टाइम व्होटिंग होतं। ज्यावेळेस मी बूथवर आले त्यावेळेस मला सांगण्यात आलं की तुमचं मतदान झालेलं आहे। तर जेव्हा मी आत गेले त्यावेळेस माझं नाव आणि दुसरं कोणीतरी मतदान केलेलं होतं। ज्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं की तुम्ही 17 नंबरचा फॉर्म भरा, तुमचं ते मतदान काउंट होईल। पण जे मी अजून त्यासाठी मी मतदान केलेलं नाहीये, मी वापस आले कारण माझ्या सारखे अजून तिकडे 10 ते 15 जण आहेत ज्यांचं असंच बोगस मतदान झालेलं आहे। तर ह्याच्यावर कोण काय ऍक्शन घेणार आहे हे मला कळलं पाहिजे। मी रत्नाकर शंकर दळवी, कोथरूड लोकसभा मतदारसंघात मी बेलकेनगर इथं सुंदर सोसायटीत राहतो। माझं नाव कोथरूड मतदारसंघात 981 ह्या अनुक्रमांकावर बूथ क्रमांक 981 मध्ये असून मी मतदानाला एक तास लाईनमध्ये थांबून मतदान खोलीत गेलो असताना मतदान अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुमच्या नावावर कुणीतरी मतदान करून गेलेलं आहे, परंतु मतदार यादीत माझा फोटो आणि माझं नाव आणि माझं वय हे सेम असून माझ्या आधार कार्डाप्रमाणे तरी सुद्धा त्यांनी मला वोटिंग करून दिलं नाही। त्यांनी सांगितलं 1/2 तास आम्ही वाट पाह, मी तुम्हाला सांगतो, तरी मला वोटिंग करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे। तर याला मला माझं वोटिंग झालं पाहिजे। तो कोणी बोगस मतदान केले तो सुद्धा त्याचाही त्यांनी शोध घ्यावा मतदान अधिकाऱ्यांनी, असे मी निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती करतो। आज पुणे लोकसभेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे, त्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत। भाऊ, आज मतदान आहे, काय सांगा? आज मी पुणेकरांना मनापासून धन्यवाद देईन। गेले 2 महिने मी प्रचार करत असताना जो आशीर्वाद दिला तो आशीर्वाद माझ्यासाठी, मला भविष्यामध्ये तो माझ्या पाठीशी राहणार आहे। आणि पुणेकर मला पूर्णपणे ताकदीने लोकसभेत मला विजय नोंदवेल हा माझा विश्वास आहे। भाऊ, एक सामान्य कार्यकर्ता, आता खासदारकीचा एक उमेदवार, हा सगळा एक प्रवास कसा? पुणेकरांनी मला अंगाव खांद्यावर खेळवलं, लहानाचा मोठा केला, करत असताना सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव करण्याची संधी पुणेकरांनी मला दिली। भाऊ, आपण बघतोय की एक कुठेतरी मताचा टक्का घसरला असंही दिसून येते, त्यासाठी आपण एक मतदारांना आज काय आवाहन कराल? आज मतदारांना मी सांगणार आहे, आपण मतपेटीपर्यंत जावं, लोकशाहीचा हक्क बजावा आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकच आपल्याकडं हत्यार आहे, ते म्हणजे मतदान। आणि मतदानाच्या रूपानं त्यांनी मतपेटीपर्यंत गेले पाहिजे, त्यांचं सर्वांचं आपल्या सर्वांचं म्हणणं लोकशाहीमध्ये आवाज दडपणाऱ्याच्या विरोधामध्ये, म्हणजे जे दडपतात आवाज त्याच्या विरोधात आज जर खऱ्या अर्थाने उभं राहायचं असेल तर मतदान पेटीपर्यंत आलं पाहिजे। रात्री सुद्धा पैसे वाटल्याचा आरोप आपण केला? आरोप नाही, वस्तुस्थिती होती। आणि गेली 2 महिने ज्या पद्धतीनं MM च्या उमेदवाराला रस्त्यात पुरवून पैसे देऊन माझ्या विरुद्ध कट कारस्थान करायला लावणाऱ्या भारतीय जनता पार्टीला परत लक्षात आलं की आपण एवढं करून बी हारतोय, त्यामुळे शेवटी पैसे आणि गुन्हेगार आणि पोलीस लोकांना एकत्र करून वाटण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विरोधात काल मी आंदोलन केलं। ताई, काय सांगाल, आज मतदानाचा दिवस आहे, काय भावना आहे? खूप प्रसन्न वाटतंय, आत्ताच बापाचा आशीर्वाद घेतलेला आहे। हे बघा, आता ह्या भावना आहेत, एवढे छान आशीर्वाद आहेत ज्येष्ठांचे, सगळ्याच पुणेकरांचे आशीर्वाद आहेत। आणि साहेब निवडून येणार, 1001% खासदार होणार आणि पुणेकरांचा आवाज म्हणून दिल्लीत जाणार। तुम्ही भाऊंचा प्रवास खूप जवळून बघितलाय, एक सामान्य कार्यकर्ता, नगरसेवक, ते आता खासदारकीचा एक उमेदवार। हो, मी गेली 28 वर्ष आहे, पहिल्या निवडणुकीत मी नव्हते भाऊंच्या, पण नंतरच्या ही 10वी निवडणूक आहे, मी प्रत्येक निवडणुकीत बरोबर आहे। आणि कष्टदायी आहे पण सुखदायी पण आहे तो प्रवास, कारण प्रत्येक वेळी पुणेकरांनी साथ दिलेली आहे आणि ह्यावेळेसही साथ देतील आणि विजयी आपलाच होणार आहे। ते मतदानाचा टक्का कुठेतरी घसरतोय, आपण पहिल्या 3 टप्प्यांमध्ये बघितला, 4थ्या टप्प्याचं मतदान आहे, मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मतदारांना हेच आवाहन करेल की तुम्ही मोठ्या प्रमाणात बाहेर पडा, हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची ही निवडणूक आहे, त्यामुळे आपल्याला लोकशाहीला जिवंत ठेवायचं असल्यामुळे तुम्ही नक्की बाहेर पडा। आज पावसाचं वातावरण दिसतंय तर जेवढं लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर सगळे मतदारांनी मतदान करून घ्यावं हे मी लोकांना सांगेन। आपण बघतोय की आता मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवातही झालेली आहे आणि मतदानासाठी आता रवींद्र धंगेकर जात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकर सह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे।
नमस्कार, उत्सव लोकशाहीचा या मतदान विशेष कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ सकाळ पुणेकरांनी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचं पाहायला मिळतं. मी आता कोथरूड परिसरामध्ये असलेल्या एका मतदान केंद्रावरती आहे. तुम्ही पाहताय या ठिकाणी खूप मोठी रांग जी आहे ती मतदारांशी लागलेली आहे. आणि प्रामुख्याची गोष्ट म्हणजे यामध्ये सर्वाधिक संख्येने ज्येष्ठ नागरिक आहेत. तरुण तसे कमीच पाहायला मिळतात, मात्र ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही पहाटेपासूनच जास्त पाहायला मिळतीय. सर्वच मतदान केंद्रांवरती सध्या हे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतं. कोथरूड परिसरामधलं हे मतदान केंद्र आहे आणि तुम्ही पाहताय की दोन रांगा केलेल्या आहेत आणि या दोन तीन रांगा ज्या आहेत त्या संपूर्ण भरलेल्या आहेत. कंटिन्यू या ठिकाणी मतदार येत आहेत आणि मतदानाचा हक्क बजावताना दिसतायत. या ठिकाणी काही मतदारांशी आपण बातचीत करण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत. काका, काय सांगाल तुम्ही, तुमचं वय काय आणि किती वर्ष मतदान करताय? वय 78 आणि 1952 पासून करतोय. अच्छा, म्हणजे जवळपास पहिल्या निवडणुकीपासून तुम्ही हे सगळं पाहत आलेला आहात. काय वाटतंय सध्या? की तेव्हा याची वयाची अट नव्हती, त्या सुरुवातीला जेव्हा झाला आपल्या तेव्हा मी 8 वर्षाचा होतो आणि आता 78 चालू आहे. आणि ते चालताना बरं वाटतं, पण काय होतं की लोकांचा मिसअंडरस्टँडिंग होतो, इन्क्लुडिंग माय सेल्फ. आमच्या दोघांची आहेत पण मुलाचं नाव नाही यादीला. यादीला नाव आहे पण स्लिप आलीच नाही. त्याच्यामुळे काय होतं, तोही गडबडतो आणि आम्ही पण गडबडतो. बायको काय म्हणते ऐकले का? यांना कशाला इथं बसवलंय का? की तुम्ही हे करताय इलेक्शन हे वाटतंय स्लिपा, त्याच्यामध्ये दोघांचं नाव आहे आणि ते पण नाही. मग असं नको व्हायला ना, कारण बायकोने पण इलेक्शन ड्युटी केली आहे. अच्छा काका, तुम्ही म्हणताय की तुमच्या मुलाचं मतदार यादीमध्ये नाव नाहीये, मात्र सध्या मतदानाचा टक्का सुद्धा खूप घसरतोय, काय सांगायचं? पहिल्या दिवशी कळलं त्या याच्या तिथे कुठे आम्ही ते हे बघायला गेलो होतो मृत्युंजयच्या देवाच्या तिथे. तिथे म्हणते की आमचं नाव नाही आलेलं. म्हणजे टक्क थिंबे थिंबे तळे सारे टक्केवारी तशीच घसरणार आहे. नक्कीच आपण पाहतोय की टक्केवारी घसरणार आहे, कारण का बऱ्याच लोकांची मतदार यादीमध्ये नावं नाहीयेत. अशा प्रकारची तक्रार जी आहे ती काही मतदारांकडून केली जातीय. आणखी काही मतदारांशी सुद्धा आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी. काका, काय सांगाल तुम्ही, किती वर्ष मतदान करता? गेले 15 वर्ष करतोय आणि सध्या मतदानाचा टक्का घसरतोय. तुम्ही मात्र सकाळ सकाळच मतदानाला आलात, काय भावना आहेत नेमक्या? नाही, उन्हामुळे टक्का थोडा घसरला असेल आणि लोक ओव्हर कॉन्फिडंट झाले असतील की 400 जागा येतील, त्यामुळे ते येत नसतील मतदानाला, पण त्यांनी यायला हवंय. मतदानाला यायला हवं असं बोललं जात आहे. काही तरुण सुद्धा आहेत. दादा, किती दिवस झाले, तू किती वर्षांपासून मतदान करतोय? दुसरीच वेळ आहे. काय भावना आहेत आता मनात? काय नाही, चांगलं आहे. मी बँगलोरला असतो सध्या, व्होटिंग साठी स्पेशली आलो इथे. खास व्होटिंग साठी या ठिकाणी आलो. बरोबर, नक्कीच अतिशय चांगली गोष्ट आहे की बरेच उमेदवार बरेच मतदार आहेत जे इथे राहून सुद्धा मतदान करत नाहीत, मात्र काही तरुण मतदार जे आहेत ते खूप लांबून शिक्षणासाठी नोकऱ्यांसाठी बाहेर असून सुद्धा पुण्यामध्ये येऊन ते मतदान करताना दिसून येत आहेत. या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत आपण. काय सांगाल तुम्ही, मतदानाचा टक्का घसरतोय? त्यांना विचारा ना. ह्या प्रकाराकडे बघून असं वाटत नाही आज पुण्यामध्ये मतदाराचा टक्का घसरणार आहे. इट विल क्रॉस मे बी 60-70% ऍटलीस्ट, ह्याच्यावर तर इकडे चित्र दिसतंय. पुणेकर जास्त सुजाण आहेत ते दिसतच आहे. हा, आणि सकाळी 8:30 वाजता ही परिस्थिती आहे. सात, आम्ही किती अर्धा पाऊण तास झालाय लाईनीत उभे आहोत. 7 मतदान चालू झालंय तेव्हापासून आतापर्यंत खूप जास्त नागरिकांची संख्या मतदारांची संख्या या मतदान केंद्रावरती दिसून येते. त्यामुळे जसं मतदानाचा टक्का संपूर्ण राज्यभरात घसरल्याचं पहिल्या 3 टप्प्यांमध्ये पाहायला मिळालं, तशी परिस्थिती पुन्हा आता या 4 टप्प्यामध्ये पुणे लोकसभेसाठी तरी उद्भवणार नाही अशा भावना काही मतदार जे आहेत ते व्यक्त करताना दिसतायत या ठिकाणी. काय सांगाल तुम्ही, मतदान करायला आलात, काय भावना आहेत आता? खूप चांगलं वाटतंय, कारण ड्युटी आहे सगळ्यांची आणि ती करतायत एवढे लोक, तेच बघून छान वाटतंय. जे करत नाहीत त्यांना काय सांगाल? करायलाच पाहिजे, कारण शेवटी आपल्या देशाचा प्रश्न आहे, त्यामुळे करायलाच पाहिजे. मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्यामुळे ते पार पाडायलाच पाहिजे अशा प्रकारच्या भावनात. काकू, काय सांगाल तुम्ही, आज सकाळ सकाळ मतदान केंद्रावरती हजर झालाय? सकाळपासून एक्सायटेड आहे, मतदान करायलाच पाहिजे या मताची मी आहे आणि त्यामुळे
ज्याला त्याला सांगतोय आम्ही पण की करा म्हणून गावाला जाऊ नका असं इव्हन मैत्रिणींमध्ये पण आमचं ठरलेलं आहे. मतदान करायलाच पाहिजे कारण देशाचं भवितव्य त्याच्यावर आहे. देशाचं भवितव्य असल्यामुळे मतदान हे केलंच पाहिजे असं या सर्व सुजाण पुणेकरांकडून या प्रतिक्रिया येताना दिसतात आपल्याला. त्यामुळे पुण्यात तरी मतदानाचा टक्का कदाचित घसरणार नाही अशी शक्यता सध्या या मतदारांनी व्यक्त केली आहे. मात्र खरं काय घडतंय, मतदान किती टक्के होणार हे खरं तर दिवसाच्या अंतीच आपल्याला पाहायला मिळणार आहे, समजणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत नाहा टॉप न्यूज मराठी. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखे सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. भारतात लोकसभेच्या निवडणुका ह्या लोकशाहीचा उत्सव समजल्या जातात आणि आज या उत्सवाचा मतदानाचा दिवस आहे आणि आज डेक्कन ग्रुपचे प्रमुख अनिर्बाण सरकार सर यांनीसुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे. सर काय सांगाल, आज आपण मतदानाचा हक्क बजावला आहे? आज खूप आनंदाचा दिवस आहे. आज 5 वर्षात एकच दिवस असा येतो आहे की जिथे आम्ही आमचा सरकार निवडून आणतो आणि मी जे मतदान केली आहे ती देशाची सुरक्षेसाठी. आज आपल्याकडे खूप वर्षानंतर स्टेबल गव्हर्नमेंट आलं आहे स्टेबिलिटीसाठी आणि आज इकॉनॉमी तसंही वर्ल्डमध्ये नंबर 5th आहे. पुढच्या वर्षी बघू की नंबर 3 नंबर 2 पण यायला पाहिजे. माझी असे आवाहन आहे लोकांना की घरातनं निघून मतदान करा, देशाच्या सुरक्षेसाठी देशाच्या मजबूतीसाठी मतदान करा. थँक्यू. सर मतदानासाठी प्रशासनानं सुट्टी जाहीर केलेली आहे तरीसुद्धा मतदार हे मतदानासाठी बाहेर पडत नाही, ही एक चुकीची गोष्ट आहे. आणि एक लाँग विकेंड येतं तर लोकं फिरायला जातात आणि नंतर ते आरडाओरडा करतात की सरकार आमच्यासाठी काय करत नाही. तुम्ही मतदानच करत नाही, तुम्ही तुमच्या प्रतिनिधी तुम्ही निवडून आणत नाही व्यवस्थित, मतदान करत नाही, तर हे तर होणारच आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आपण मतदान हे मँडेटरी केलं पाहिजे. पहिल्या 3 टप्प्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर मतदानाचा टक्का कुठेतरी घसरला होता, आज 4th टप्प्याचं मतदान होत आहे. ह्या सगळ्या मतदारांना काय आवाहन कराल आणि विशेषतः जे नवमतदार आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल? सी नवमतदार तर बाहेर येऊन मतदान केलंच पाहिजे. त्याचं कारण आहे देशाचं जे भवितव्य आहे हे तुमच्यावर आहे. तुम्ही ज्यांना निवडून देणार त्याच्यावरच आमचे सरकार तयार होईल आणि एक सक्षम सरकार येणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि लोक बाहेर येऊन मतदान केलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. हे होते डेक्कन ग्रुपचे प्रमुख अनिर्बाण सरकार सर यांनीसुद्धा आता मतदानाचा हक्क बजावला आहे. टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्हीसुद्धा मतदारांना आवाहन करतो आहे की त्यांनी लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि मतदानाचा हक्क बजावावा. व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष येरोडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. लोकसभेच्या 4th टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. पुण्यासह 11 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला आहे. आपल्यासोबत स्वतः नीलम ताई आहे. ताई, तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय सांगाल, कशा काय? अर्थातच मनाला खूप समाधान वाटलं. पण फार मोठी मतपत्रिका बघून थोडंसं असं वाटलं की ज्यांचे काही बाकीचे पर्याय असतील नाही, पर्याय सोडून त्यांना थोडं मतदान करताना पण त्रास होणार आहे. पण दुसरं मी असं म्हणेन की आज पुण्यामध्ये उत्साह चांगला आहे. आम्ही प्रचार सर्वत्र केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमित जी शहा यांच्या मार्गदर्शनानुसार आज संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. आणि त्यामुळे जो कमिटेड व्होटरच्या बरोबर सर्वसामान्य मतदारसुद्धा आलेला आहे. दुसरं म्हणजे निवडणुकीच्या अगोदर 4 महिने प्रचार सुरू करायचा आणि मग आम्ही काय काम केलं आणि दुसऱ्यांनी त्यापेक्षा काय केलं नाही हे सांगत राहायचं, हा प्रकार महायुतीचा नाही आहे. अगदी 24/7 लोकांच्या सगळ्या सुखदुःखामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी काम केलेलं आहे, लोकप्रतिनिधींनी काम केलेलं आहे. आणि त्यामुळे आमच्या मनामध्ये पूर्ण खात्री आहे की आम्हाला चांगल्या प्रकारचं बहुमत मिळेल. पुणे शहरामध्ये मुरलीधर मोहन, त्याचबरोबर आमचे जे शिरूर लोकसभा मतदारसंघातले
महायुतीचे उमेदवार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळमधले जे उमेदवार आहेत श्रीरंग बारणे हे प्रचंड बहुमताने विजयी होतीलच, परंतु शिर्डी आहे, संभाजीनगर आहे, या ठिकाणी कुठेतरी कळत नकळत काही छोटेसे मी म्हणेन यंत्रणा निरपेक्ष आहे पण काही अधिकाऱ्यांचे थोडेसे हितसंबंधी लोक प्रत्येक यंत्रणेत बसलेले असतात आणि ते विरोधी मतदारांना किंवा त्यांना नावडत्या लोकांना कसं खच्ची करता येईल यासारखं बघत असतात, तर याच्या दबावाखाली बळी न पडता लोकमताचा आदर करण्याच्यासाठी त्यांना जर का थोडंसं समजावून सांगितलं प्रेमाने लोकशाही पद्धतीने तर ते चांगलं होईल असं मला वाटतं आणि म्हणून संभाजीनगर आहे, शिर्डी आहे, बाकीच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा आमचा परफॉर्मन्स होऊन घसघशीत असा विजय मिळेल अशी मला खात्री आहे। काही मतदारांना काय आव्हान करावं कारण तीन टप्पे जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान राहिलेलं मतदारांच्या पैकी एक छोटासा घटक मी असं म्हणेन, सगळे मतदार 99% तसे नाही आहेत पण काही मतदार जो आहे तो हा प्रश्न विचार करतो आम्हाला काय मिळणार। मला या प्रश्नाचं म्हणजे मला एवढा धक्का बसतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी कोविड काळामध्ये सुद्धा रेशन देण्यापासून ते औषध उपचारापर्यंत आज आपण जे वॅक्सिन मिळाली आपल्याला संशोधकांमुळे या सगळ्यामुळे आज आपण जिवंत आहोत, याच्यापेक्षा अजून काय मिळालं पाहिजे आपल्याला? मला असं वाटतं की म्हणून हा जो प्रश्न आहे की आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे तर पुढच्या भविष्यातली मोदींची गॅरंटी ही त्यांना आम्ही देतो हे मी त्यांना सांगतो। नक्कीच या होत्या विधान परिषदेच्या उपसभापती लोकांनी अजय उभयसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी। मुरलीधर मोहोळ यांच्या कन्या माझ्याबरोबर आहेत, कितवं मतदान आहे तुझं? पहिलं मतदान आहे। हो मला खूप छान वाटतंय कारण माझं पहिलंच मतदान पप्पांना गेलंय आणि पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलंय म्हणून खूप छान वाटतंय की मोदींना मला मत द्यायला मिळालं। आणि तुझ्यासारखेच अनेक नव मतदार आहेत, तरुणांची संख्या थोडीशी कमी बघायला मिळते, मतदानाचा टक्का घसरतो, त्यांना काय सांगतो? नाही नक्कीच बाहेर पडा, मत द्या, आपणच देशाचं फ्युचर आहे सो मत दिलंच पाहिजे, हा आपला अधिकार आहे। वहिनी तुम्ही काय सांगाल, काय भावना आहेत? नाही आपण नक्कीच लोकशाहीचा उत्सव साजरा करतोय आणि आज अशा प्रकारे सगळेजण उत्सवात सामील झालेत, नक्कीच खूप आनंद वाटतो या सगळ्या गोष्टीचा। मी एवढंच आवाहन करेन आपल्या माध्यमातून की जास्तीत जास्त नागरिकांनी युथनी सगळ्यांनी बाहेर पडा आणि आपला अधिकार जो आहे मतदान करण्याचा तो सगळ्यांनी बजवावा। नक्कीच मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब आता मतदान केलेलं आहे, त्यांच्या पत्नी आणि त्यांची कन्या सुद्धा त्यांच्या बरोबर आहे आणि दोघांकडून सुद्धा जास्तीत जास्त मतदान करा असं आवाहन करण्यात येत आहे, त्यामुळे पुण्यातल्या या बूथवरती तरी जवळपास 50% आसपास मतदान आत्ताच झालेलं आहे, त्यामुळे उरलेलं मतदान जे आहे 50% ते पूर्ण होणार का आणि जास्तीत जास्त मतदान पुण्यामध्ये होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। भारतात लोकसभेच्या निवडणुका ह्या लोकशाहीचा उत्सव समजल्या जातात आणि याच लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन सर आहेत। सर आत्ताच आपण मतदान केलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच आनंद आहे की मतदान करायला नेहमीच आनंद होतो कारण जी मतदान होती ते पुण्याच्या विकासासाठी आणि देशाच्या विकासासाठी आपण मतदान करतो आणि असंच मी सर्व पुणेकरांना आवाहन करेल ज्यांनी ज्यांनी मतदान नाही केली आहे, संध्याकाळी 6 मतदान हक्क वाजवण्याचं 6 आहे, तर प्रत्येकानी बाहेर येऊन आपल्या आपल्या जे पण वॉर्ड आहेत किंवा कॉन्स्टिट्युएन्सी आहेत तिकडे येऊन सर्वांनी मतदान करावे। सर पहिल्या 2-3 टप्प्यांमध्ये बघितलं तर कुठेतरी मतांचा टक्का कुठेतरी घसरल्याचं दिसून आलं होतं, 4 टप्प्यांसाठी मतदान आहे, प्रशासनाने सुट्टी जाहीर केली तरीही नागरिक बाहेर पडत नाहीत मतदानासाठी।
नाही असं नाही आहे. आता मी आत मतदानाला गेलो, गर्दी आहे, मला स्वतःलाच अर्धा पाऊण तास थांबायला लागलं रांगेत. तर मतदारांना मतदानाला गर्दी आहे नक्कीच. दुपारची वेळ जी असते ती ऊन असती, लोकं किती बाहेर येतील त्याच्यावर बघायला लागेल. पण मला वाटतं की पुण्याची आज जी मतदान आहे ती 100-150% अधिक मतदान होईल आणि हे आणि व्हायलाच पाहिजे. म्हणून जेवढे मतदाता आहेत जे ज्यांनी मतदान नाही केले, मी पुणेकर म्हणून मी सर्वांना आवाहन करेन की बाहेर येऊन मतदान करावं. नवमतदारही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, ते सुद्धा बाहेर पडलेले आहेत, त्यांच्यासाठी काय सांगा? नवमतदान मी सकाळी आपल्या टेलिव्हिजन चॅनल्समधनं आणि ह्या ओ टी टी प्लॅटफॉर्म्समधनं मी बघत होतो की नवमतदान सकाळी 7:30 वाजता रांगेत उभे आहेत फर्स्ट टाईम वोटर. हे उत्साह आहे, कारण मला वाटतं की हे जे युवक आहे जे नवे फर्स्ट टाईम वोटर्स आहेत, हेच पुढे या देशाचे भविष्य पण होऊ शकतात आणि भविष्याला शेप करण्यासाठी पण होऊ शकतात. म्हणून सगळेजण येऊन आपलं आपलं मतदान वाजवत आहेत. आणि याच्यात एकच एक कन्क्लुजन की ह्या शहराच्या विकासासाठी आणि ह्या देशाच्या विकासासाठी नवे मतदान असतील, रेग्युलर मतदान असतील, हे आणि पुणेकर जे आहेत ते सगळे येत आहेत ह्या गोष्टीसाठी आणि मतदान करत आहेत. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आपण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कॉन्क्लेव्ह आयोजित केलं होतं, त्याचा कितपत फायदा? त्याची 100% फायदा होईल, कारण जे इन्फ्लुएन्सर आहेत ह्या इन्फ्लुएन्सर लोक त्यांची रील जे पण आहे पोस्ट असतात ते मिलियन्समध्ये असतात, अनेक जणांपर्यंतही पोचती. आणि वन आम्ही जे केलं होतं ते सोशल इनिशिएटिव्ह होती, वन क्लिक कॅन चेंज द वर्ल्ड, वन वोट कॅन चेंज द वर्ल्ड. तर आपल्याला आपलं देश बदलायचं आहे, आपली शहर बदलायचं आहे, त्याच्यासाठी आपण ती इनिशिएटिव्ह घेतली होती. आणि मला खात्री आहे की पुणेकर नेहमी पुढे प्रत्येक गोष्टीत पुणेकर पुढे असतात आणि ह्या मतदानात पण ते पुढे येऊन मतदान करतील. युवा उद्योजक म्हणून आपली मोठी ओळख आहे, उद्योग जगतासाठी मतदानासाठी काय सांगाल? उद्योग जगासाठी हेच सांगेल की आपल्या क्षेत्रातली जे वेगवेगळे क्षेत्रात जे उद्योगधंदे आहेत त्याच्या विकासासाठी आणि त्याच्या चांगलं होण्यासाठी ज्याच्याने ग्रोथ सगळ्यांचं होईल. कारण उद्योग आज उद्योग समूह चालवताना फक्त पुनीत बालन उद्योग समूह नाही चालत, त्या परिवारमध्ये 5-6 हजार लोक डायरेक्ट इनडायरेक्ट जोडलेत. ते सगळ्यांच्या विकासासाठी आणि चांगल्यासाठी सगळ्यांनी येऊन मतदान करावं. हे होते पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, यांनी सर्व मतदारांनी मतदान करावं आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलेलं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष शेरोटेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी नुकतंच कुटुंबियांसमवेत मतदान केलेलं आहे, आपल्यासोबत ते आहेत. भाऊ, आत्ताच आपण मतदान केलेलं आहे, काय सांगा? या गल्लीत लहानाचा मोठा झालो, सगळ्यांबरोबर वावरलो. मी महानगरपालिकेला ह्याच मतदान पेटीतून मतदान मला स्वतःला केलं, विधानसभेला केलं, आज लोकसभेला करतो. सगळ्या जगातला मोठा आनंद आज असेल, कारण या गल्लीतच माझं पडलो, धडपडलो, खेळलो, लोकांबरोबर काम केलं, सगळे माझे दिवस मला आत्ता आठवत आहेत आणि मला प्रचंड आनंद आहे. आणि पुणेकरांच्यावर विश्वास ठेवून मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. पुणेकर सज्ज आहेत, लोकशाहीच्या बाजूने ते मतदान करणार आहेत आणि रवी धंगेकरला लोकसभेत पाठवणार आहेत. भाऊ, सामान्य कार्यकर्ता, नगरसेवक आणि आता खासदारकीचा उमेदवार, आजही सामान्य कार्यकर्ता म्हणूनच मला बघितलं जातं. मी आमदार झालो तरी मी माझ्या अंगाला आमदारकी कधी लावून घेतली नाही, आणि लोकसभेत गेलो तरी मी जनतेचा कार्यकर्ता, जनतेचा आहे. पुणे हे माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं रक्षण करणं हे माझं काम आहे. भाऊ, मतदारांना काय आवाहन कराल? बघितलं तर तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाचा टक्का घसरला होता, आता चौथ्या टप्प्याचं मतदान होतं. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जनतेने मतपेटीपर्यंत आलं पाहिजे. लोकशाही हाच मतदान पेटीतून लोकशाही जिवंत राहते, त्यामुळे सगळ्या जनतेने लोकशाही पण आलं पाहिजे आणि हुकुमशाहीच्या दिशेने चाललेल्या देशाला ह्याला थांबवण्याचं काम आज लोकांनी जनतेने करावं लागेल. काल रात्री आपण भाजपाने पैसे वाटल्याचा आरोप केला होता आणि मोठं आंदोलनही केलं होतं. प्रचंड प्रमाणामध्ये पैसा वाटला, प्रचंड प्रमाणामध्ये माझ्या विरोधकांना त्यांनी जे काय उमेदवार होते त्यांना पैसा दिला, माझ्याविरुद्ध खोटी नाटी तक्रारी करायला लावल्या, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. एवढं करूनसुद्धा त्यांच्या लक्षात येतं की आपण जिंकत नाही, मग पैशाचा वापर केला, गुन्हेगारांचा वापर केला, त्यामुळे आम्हाला रस्ते घ्यावं लागले. ताई, काय सांगाल? तुम्ही पण मतदान केलेलं आहे, भाऊला एकंदरीत सगळं बघताय, तुम्ही कार्यकर्त्यापासून ते आज खासदारकीचे उमेदवार आहेत, काय सांगा? खूप आनंद होतोय. नगरसेवकालाही मतदान केलं तेव्हाही भाऊ निवडून आले आणि आज खासदारकीला मतदान केलं, भाऊ तेव्हाही निवडूनच येणार आहेत.
खूप चांगलं वाटतंय. गेले 55 दिवस मी लोकांमध्ये फिरले, सर्वसामान्य जनतेपर्यंत मी पोहोचले आणि लोकांकडून हे सांगण्यात आलं मला की आमचा आवाज म्हणून आम्ही दंगेकरांना दिल्लीमध्ये पाठवणार आहेत. आमच्या पसंतीचा उमेदवार मिळाला आहे, त्यामुळं भाऊ खासदार होणार आहेत. तर एक सामान्य कार्यकर्ता ते खासदारकीचा उमेदवार कसं बघताय प्रवासाकडे? प्रवास तर तसा खडतरच होता, पण तो पुणेकरांमुळे सुखकर झाला. दरवेळी पुणेकरांनी विश्वास ठेवला आणि आताही आजही विश्वास ठेवतील आणि मतदान करतील आणि भाऊंना खासदार करतील. रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीवी आहेत, त्यांनी पहिल्यांदा मतदान केलेलं आहे. दादा काय सांगशील पहिलं मतदान? पप्पांची पहिली लोकसभा आणि माझं पहिलं मतदान, तर आनंद आहे की मी माझ्या वडिलांना पहिल्यांदा वोट केलं आहे. 30 वर्ष आले माझे वडील पॉलिटिक्समध्ये आहेत, तर माझं हे पहिलंच वोट त्यांच्यासाठी. प्रचाराची सगळी प्रोसेस बघितली आणि आज मतदानाचा दिवस आहे, या सगळा प्रवास बघितल्याच्यानंतर आणि प्रत्यक्ष मतदानाचा दिवस कसं बघतो? माझ्या वडिलांनी 30 वर्ष काम केलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा मी प्रचारात लोकांकडे गेलो आहे, लोकांच्या घरी गेलो आहे, लोकांना भेटलो आहे, तर तिथं दिसलं आहे की लोकांनी विश्वास दिला आहे की आम्ही भाऊंना मदत करू, निवडून देऊ आणि 100% माझे वडील निवडून येतील. हे होते काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि त्यांनी कुटुंबियासमवेत मतदान केलेलं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष येरवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आज राज्यभरात मतदानाचा चौथा टप्पा पार पडतोय. आपण पाहिलं की पहिल्या तिन्ही टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का जो आहे तो खूप संख्येने घसरल्याचं पाहायला मिळतंय. पुण्याचा आज इलेक्शन आहे आणि याच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरती अनेक नागरिकांना आपली मतदार यादीमध्ये नावच सापडत नाहीये, त्यामुळे हा मतदानाचा टक्का आणखीन घसरणार की काय अशी शक्यता कुठेतरी निर्माण झालीय. माझ्याबरोबर एक नागरिक आहेत, त्यांचं सुद्धा मतदानामध्ये मतदान करण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव नाहीये. काय सांगाल तुम्ही, कुठून आलात आणि काय नेमकं घडलं? मी सिंगापूरहून आलोय मतदान करण्यासाठी, खास पुण्यात. ऍक्च्युअल पुण्याचाच रहिवासी, पण गेले 5-6 वर्ष कामानिमित्त, प्रोजेक्टनिमित्त मी सिंगापूरला असतो. मतदान करण्यासाठी खास प्लॅनिंग करून आलो होतो, पण अनफॉर्च्युनेटली स्लिप माझी आली नव्हती. त्यानंतरही आम्ही बरेच प्रयत्न केले, वडिलांनी सुद्धा लोकल ऑफिसेसमध्ये जाऊन विचारलं, पण नाव ऑनलाईन डिलिटेड दिसते असं कळलं. पण एक शेवटची आशा म्हणून मी म्हटलं बूथवरती जाऊन चेक करावं की काही बाय चान्स करता आलं, कारण माझ्या ओळखीत 8-10 लोक अशा आहेत ज्यांची नावं डिलिटेड आहेत आणि आता साधारण लोकल एका कार्यकर्त्यांकडनं सुद्धा असं लक्षात येतं की साधारण 30,000 लोकांची नावं अशी डिलिटेड आहेत. तर इतकी मतं जर वाया जाणार असतील तर खरंच आपण थोडेसे प्रयत्न आधी करायला पाहिजे. आमच्या म्हणजे ॲज अ सिटिझन आम्ही सुद्धा प्रयत्न करायला हवे होते, तेवढी खबरदारी घेतली नाही आणि कदाचित सरकारने थोडंसं ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग करून जर कळवलं असतं की लोकांची नावं डिलीट झालेली आहेत, तुम्ही नव्याने रजिस्टर करा, तर आम्ही वेळेत पावलं उचलून ती खबरदारी घेतली असती. तुम्ही दरवेळेस मतदान करता की आधी असा काही अनुभव तुम्हाला आला? नाही, आता गेले बरेच 15-20 वर्ष मी मतदान करतोय, प्रत्येक विधानसभा असो लोकसभा असो मी मतदान करतोय, तर तीच आश्चर्याची बाब होती. आणि काही लोक जे माझे मित्र आहेत जे भारताचे आता म्हणजे US जाऊन सेटल झालेले आहेत, ते त्यांच्या स्लिपा अजूनही येतात आणि माझी स्लिप डिलीट झाली, ह्याचं मला जास्त आश्चर्य वाटलं की असं काही कारण नाही की कोणी बाबा भारताबाहेर राहतोय तर त्याचं नाव डिलीट करण्यात आलं, तर इथली लोक राहणारी लोकांची नावं सुद्धा डिलीट झालेली आहेत. पण फक्त एकच विनंती अशी होती सरकारला की तुम्ही फक्त 2 महिने आधी किंवा 3 महिने आधी जर कळवलं असतं तर आम्ही त्या नेसेसरी ॲक्शन्स घेतल्या असतं, कारण आपण जेव्हा दरवर्षी मतदान किंवा दरवेळेला मतदान करत असतो तेव्हा असं अझम्पशन असतं की माझं नाव यादीत येईल आणि स्लिप घरी येईल आणि त्यानंतर मी मतदानाला जाईन, तर या बेसिसवरती आलो होतो. आणि इथे फॉर्म 17 पण एक न्यूज आली होती व्हॉट्सॲपवरद्वारे, नंतर ते रुमर आहे असंही कळलं, पण तरी एक आशा होती की इथे बूथवर जाऊन शेवटी काहीतरी प्रयत्न करून मतदान करता येईल, पण ते शक्य नाही झालं. पण हरकत नाही, यापुढे थोडंसं सतर्क राहून रजिस्ट्रेशन वेळेत करून लक्षात घेता येईल. तुमचं नाव डिलीट होण्यामागे काही कारण आहेत का? तुम्ही कोणाशी याबद्दल संपर्क साधलात का? कारण म्हणजे मला असं कळलं ऑफिसमध्ये की ज्यांचे वोटर आय डी कार्ड खूप जुने आहेत, आता मी 2000 पासून कदाचित वोटिंग करतोय, तर तेव्हाची जी कार्ड आहेत ती खूप जुनी आहेत, तर त्याच्यावरती त्यांनी असं सांगितलं की हे फोटो जे आहेत ते खूप जुने आहेत, त्यांना आता नवीन क्लिअर फोटोनी रजिस्ट्रेशन आय डी कार्ड इश्यू केलं जात आहे, तर ते आय डी कार्ड नसेल तर त्यांची नावं डिलीट झालेली आहेत. मात्र आपण बघतो की मतदान म्हटलं की एक थोडीशी एक्साइटमेंट असते. तुम्ही सुद्धा सिंगापूरवरून इतका मोठा प्रवास करून या ठिकाणी आलात, तर वाईट वाटतंय का या गोष्टीचं? डेफिनेटली वाईट वाटणारच, तो एक फ्रस्ट्रेशनचा फॅक्टर असतो, पण हरकत नाही, आपण या सरकारच्या पाठिंब्यासाठीच आलोय, तर यापुढे तरी कदाचित थोडेसे वेगळे इन्स्ट्रक्शन्स दिले जातील वेळेआधी वेळेत,
जेणेकरून लोकांची मतं वाया जाणार नाही. पुणे जिल्ह्यातल्या 3 लोकसभांचं आज मतदान आहे. पुणे शिरूर आणि मावळचं मतदान आज पार पडतं आणि या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की सकाळी 7 वाजल्यापासून सर्वच जवळपास मतदान केंद्रांच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी ही सर्वाधिक पाहायला मिळतीये. ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही जास्त पाहायला मिळतीये. ज्येष्ठ नागरिकांना गैरसोय होऊ नये त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवरती व्हीलचेअर ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे गेटपासून ते थेट जिथे मतदान करायचं आहे तिथपर्यंत ईव्हीएम मशीनच्या अलीकडपर्यंत या सर्व ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअरवरून घेऊन जातात आणि त्याचबरोबर पाण्याची सोय असेल, स्वच्छतागृह असतील अशी प्रत्येक सोय या ठिकाणी दिलेली आहे आणि या सोयीचा पूर्णपणे उपयोग आणि वापर करताना हे सगळे ज्येष्ठ नागरिक दिसून येतात. हेच ज्येष्ठ नागरिक सध्या माझ्या बरोबर सुद्धा काही आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. आजी, तुम्ही मतदान केलं का? केलं. हे काय काय सांगाल, तुम्ही किती वाजता आला होता आणि आता काय भवन आहे? आम्ही 15 मिनिटात आमचं मतदान झालं, वेळ नाही लागला एवढंच. वाजता तर लक्षात नाहीये पण 15 मिनिटात आमचं मतदान झालं. आणि आता भावना काय आहेत? हो, छान सोय आहे, आमचं व्यवस्थित झालं सगळं, काहीच काळजी नाही, आम्हाला त्रासही काही झाला नाही, लगेच घेतला आम्हाला आत. दरवेळेस अशी व्हीलचेअर वगैरे याची सोय असते का की यावेळेसच तुम्ही पाहिलं? याच वेळेला पाहिलं, त्याआधी काही पाहिलं नाही. आम्हाला नाही लागलं, आम्ही चालतच गेलो पण आमचं सून मुलगा लांब असल्यामुळं गाडीतनं जायचंय, मग त्यांचं होईपर्यंत म्हणून आम्ही इथं बसलोय, नाहीतर आमचं सगळं व्यवस्थित झालं लवकर. आजोबा पण आहेत, आजोबा काय सांगाल, तुम्ही मतदान केलं आणि किती वाजता आला होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की ज्येष्ठ नागरिक असूनही तुम्ही खूप सकाळ सकाळ मतदानाला आलात पण तसं तरुण मुलांची संख्या कुठेतरी कमी वाटली. आता त्यांची कामामुळे ते थांबत असले, तुम्ही आजची सुट्टी दिलेली आहे सगळ्यांना पण ते कामामुळे येतील आता हळूहळू. आम्हाला थोडा उशीर झाला, ते आम्ही 15 मिनिटात आलो होतो आणि लगेच सिनियर सिटीजन असल्यामुळे लगेच नंबर लागला, जास्त काही त्रास झाला नाही आम्हाला. नाही, सगळ्यांनी मतदान करावं कारण हे आपलं कार्य आहे, महत्वाचं कार्य आहे, देशाकरता करायला पाहिजे, सगळ्यांनी करायला पाहिजे, आवर्जून करायला पाहिजे. झाली परिस्थिती, आता आम्ही 75 वर्षी आमचं गेलेला आहे आम्ही बघितला, बट आता यायला थोडंसं आम्हाला लांब आलं, आम्ही राहायला पण डहाणूकरला आहे पण इथं आले नंबर ठीक आहे, इथं आलं तरी काय 5 वर्षातून एकदा यायचं असते, काही सारखं प्रॉब्लेम नाही, त्यामुळे येऊन आम्ही केले मतदान, काही त्रास नाही आम्हाला. खूप छान झालं, कुठलाही त्रास नाही, अगदी आनंद वाटला. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा सकाळ सकाळ मतदानाला आलेला आहात पण तरुणांची संख्या कुठेतरी कमी दिसते, आव्हान काय करा? नाही, नक्कीच तरुणांनी मतदान करावं कारण हे देशासाठी आहे, राष्ट्रीय कर्तव्य, ते सांगते देशासाठी आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे, याच्यात काही शंकाच नाही. माझं वय आता 77 चालू आहे सध्या. सर सकाळी सकाळी काय व्हावं ना, आपल्या राष्ट्राचं पहिलं आपलं जे कार्य आहे आपलं मतदान करणं हे पहिलं कार्य ते करण्यासाठी म्हणून आम्ही आलो, सर्वात महत्वाचं कार्य आहे ते. आणि ह्यावर्षी आमचं पुण्यामधलं पहिलं मतदान आहे, यापूर्वी आम्ही मुंबईमध्ये होतो, काय काय त्यामुळे ते इलेक्शन कार्ड वगैरे सगळं आम्हाला मिळालं, नंबर मिळाला, सिरियल नंबर मिळाला, बूथ नंबर मिळाला, सगळं व्यवस्थित झालं आमचं आणि आज मतदान केलं आम्ही. पण एकंदरीत राज्यातील मतदानाचा टक्का जो कुठेतरी घसरला यावेळेस, तर काय आव्हान कराल सर्व मतदारांना? काय, प्रत्येक मतदारांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि मला मतदान करण्यासाठी हक्क आहे, तुम्हाला कोणी हिरवून घेता कामा नये यासाठी त्यांनी प्रयत्न स्वतः केले पाहिजेत. माझं आता कार्ड मिळत नव्हतं पण मी ताबडतोब त्या ह्याच्या इलेक्शनच्या ऑफिसमध्ये गेलो इकडे आणखीन त्या मतदार आणि ताबडतोब माझं कार्ड घेतलं मी आणि आलो लगेच. वर्षात मी वयाच्या 18व्या वर्षापासून तर आता माझं वय 69 आहे तिथपर्यंत मतदान केलेले आहे आणि मी स्वतः मुख्याध्यापिका होती शाळेमध्ये, झोनल ऑफिसर म्हणून बरेच वेळेस काम केलेलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत. तिकडनं पुण्यात आले, पुण्यात आल्यानंतर माझा मतदानाचा हक्क हिरावून घेऊ नये म्हणून मी क्षेत्रीय कार्यालयात जाऊन माझे मतदान कार्ड मिळवले आणि आज मी सकाळी लवकर मतदान करायला आले. मतदान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते केलंच पाहिजे आणि गरजेचं आहे कारण आपली इतर कामे सगळी नगरपालिकेची वगैरे ही लोक करतात, मग त्यांच्यासाठी एक मतदानाचं मूल्य खूप आहे आज असं मला वाटतं. आणि एक मत जरी कमी पडले त्याने सुद्धा आपला नंबर जाऊ शकतो,
त्यामुळे मतदान करणे हे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक असो या युवा पिढी असो त्यांनी प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहिजे. आपण पाहतोय की सकाळपासूनच सर्वच मतदार केंद्रांवरती मतदान केंद्रांवरती ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही जास्त आहे. ज्येष्ठ नागरिक खूप मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी येतात. आणखीन एक आजी आजोबा इथे बसलेत. आजी तुम्ही मतदान करून आलात का? करायचे रंभ करून. आणि किती वर्ष झाली तुम्ही मतदान करताय? बरेच वर्ष झाले. आता माझं वय 73 आहे. आणि काय सांगाल, सध्या मतदानाचा टक्का कमी होतोय, मतदान कमी करतायत लोक, त्यांना काय सांगाल? सगळ्यांनी करायला पाहिजे. आजोबा पण आहे तिथे. आजोबा तुम्ही मतदान केलं? आम्ही बरोबर जाणार. काय सांगाल, यावेळेस मतदान करण्यासाठी जाण्यासाठी व्हीलचेअर सुद्धा ठेवलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांना गैरसोय होऊ नये म्हणून. ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे पण तरुणांचीच संख्या कमी दिसतीये जरा. आता तरुणांनी भाग घ्यायला पाहिजे. आमच्यासारखे का, आमचे बहुतेक शेवटचे इलेक्शन होईल, व्होटिंग होईल, पण तरुणांनी भाग घ्यायला पाहिजे ना. आता मी जवळजवळ 30 ते 35 वर्ष झालंय, दर 5 वर्षांनी करतोय, हे काही चुकवलेली नाही. तरुणांना सांग काही नाही की सध्या आपलं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, आपलं मतदान करणे राष्ट्रीय कर्तव्य आहे, तर बाकीचे काम करू नका तुम्ही, पण हे पहिल्यांदा करा, हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपल्या भारताचं आयुष्य हे उज्ज्वल आहे, त्याच्यामुळे तुम्ही मतदान जास्तीत जास्त व्हायलाच पाहिजे. नक्कीच आपण बघतोय की ज्येष्ठ नागरिक माझ्या बरोबर आहेत आणि तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन मतदान करायला हवं अशा प्रतिक्रिया यांच्याकडून येत आहेत. आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत, आमचं कदाचित हे शेवटचं मतदान असू शकतं, मात्र ज्यांचं पहिलं आहे, दुसरं आहे, किंवा ज्यांनी आत्ताच काही वर्षांपासून ते मतदान करतात, अशा सर्वांनीच मतदान करायला हवं. मतदानाचा टक्का जो आहे तो वाढायला हवा. मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपल्या हातामध्ये ही पॉवर आहे की आपण आपला नेता निवडू शकतो, तर त्या पॉवरचा सर्वांनी उपयोग करायला हवा. अशा प्रकारचं आवाहन या सर्व ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येतं. हे अतिशय स्तुत्य आहे कारण अनेक ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते व्हीलचेअरवरून येतात. खरं तर सकाळी एक आजोबा होते जे व्हेंटिलेटरवरती म्हणजे ओटूचा सिलेंडर जो असतो तो घेऊन आले होते आणि तरीसुद्धा त्यांनी मतदान केलं. त्यामुळे मतदान करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक जितके तत्पर आणि जितके सतर्क आहेत तितकेच तरुण सुद्धा असले पाहिजेत अशा भावना ज्येष्ठ नागरिक व्यक्त करताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखे सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. मेरे साथ बोलिए भारत माता की. क्यों भाई, वसई वालों की आवाज को क्या हो गया है? अरे पालघर वाले ऐसे बोलेंगे क्या? पाक ऑक्यूपाई कश्मीर तक आवाज जानी चाहिए. मैं शिवाजी महाराज का जयकारा बुलाता हूं. मेरे साथ दोनों हाथ उठाइए, उठाइए दोनों हाथ, विजय के संकल्प की मुट्ठी पीछे, और मेरे साथ बोलिए जय शिवाजी, जय भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय श्री राम, जय जय श्री राम. आज बैठ जाइए सभी लोग. भाइयों बहनों, आज मेरे साथ पालघर की ये विशाल जनसभा में आए हुए असली शिवसेना के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के लिए जोर से ताली बजाइए. श्री रविंद्र चौहान जी, राजेंद्र गावित जी, महेंद्र पाटिल जी, राजेश शाह जी, राजा राम मुलिक जी, राजा नाइक जी, मनोज पाटिल जी, ईश्वर धुले जी, अभय कक्कड़ जी, श्री विलास तरे जी, नंद कुमार जी, विश्वास पाठक जी, संतोष जनाटे जी, प्रकाश निगम जी, बहन रानी द्विवेदी जी, विवेक भाऊ, श्री नीलेश तेंदुलकर, स्नेहा दुबे, वसंत चौहान, और आज
जिनको जिताने के लिए मैं आया हूं, डॉक्टर हेमंत सावरा के लिए जोर से ताली बजाइए जरा। हेमंत आगे आओ, आगे आओ, आगे आकर मुजरा करो, जोर से ताली बजाओ हेमंत जी के लिए। देखिए पालघर वालों, हमारे यहां गुजरात में कहते हैं कि एक काम करने से, एक बार मेहनत करने से दो काम होते हैं तो तुरंत करना चाहिए। मुझे बताओ करना चाहिए या नहीं करना चाहिए? तो हेमंत को वोट देने से हेमंत तो खासदार बनेंगे और विष्णु भाऊ को श्रद्धांजलि देने का भी काम आप कर दोगे। बोलो दोनों काम हो जाएगा या नहीं हो जाएगा? और इसमें तो तीसरा भी होने वाला है। हेमंत जी के नाम के सामने कमल के निशान पर बटन दबाते ही मोदी जी तीसरी बार प्रधानमंत्री बनने वाले हैं। तो भैया एक ही बार मेहनत करने से अगर तीन काम कर हो जाते हैं तो करने चाहिए या नहीं करने चाहिए? अरे जोर से बोलो करने चाहिए या नहीं करने चाहिए? भाइयों बहनों, इतनी विषम मौसम में, आंधी में, इतनी बड़ी संख्या में आप हेमंत जी के समर्थन में आए हैं। मैं तो अपील करने आया था कि हेमंत सावरा को जिता दीजिए, मगर जरूरत ही नहीं दिखती, आपने ही यहां आकर उसको जिताने का काम समाप्त कर दिया। माताओं भाइयों बहनों, सबसे पहले मैं जीवदायिनी माता मंदिर को प्रणाम करता हूं। हेम महालक्ष्मी, संतोषी माता, हीरवाचित्ता, हुमादेव, वाघोवा देव, कंसारी देव और डोंगरी देव को प्रणाम करकर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। क्रांतिकारी राघोजी भांगरे और जनजातीय समाज के संघर्षशील नेता जिव्या सोमा मासे को भी प्रणाम करकर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। भाइयों बहनों, जिव्या सोमा मासे ने अपने पेंटिंग से पूरे देश भर में इस क्षेत्र की कला को आगे बढ़ाने का नाम क्याम किया है। भाइयों बहनों, ये उद्धव ठाकरे एंड कंपनी अलग अलग बातें करके चुनाव को गुमराह करती है, शरद राव गुमराह करते, मगर पालघर वालों में कहने आया हूं, ये चुनाव जो है मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाने का चुनाव है। ये चुनाव जो है देश के विकास को तीन गुना गति से आगे बढ़ाने का चुनाव है। ये चुनाव है भारत को दुनिया में तीसरे नंबर का अर्थतंत्र बनाने का चुनाव है। और ये चुनाव है, मेरी गरीब आदिवासी समाज की बहनें आई हैं, वो माताओं बहनों को 3 करोड़ लखपति दीदी बनाने का ये चुनाव है। भाइयों बहनों, ये सारे इंडी अलायंस वाले इकट्ठा हुए, उनका एक ही काम है सुबह शाम मोदी जी को गाली देना, मगर इस तरह से देश नहीं चलता है। मैं आज इंडी अलायंस वालों को 1 महीने से पूछता हूं, उनका नेता कौन? भाई आप बहुमत में आओगे तो इस देश का प्रधानमंत्री कौन बनेगा? पालघर वालों आप बता सकते हो क्या? बता सकते हो? चलो भाई ऐसे नहीं, मैं एक एक कर पूछता हूं, उद्धव ठाकरे जी बन सकते हैं क्या? अरे जोर से बोलो बन सकते हैं। शरद पवार जी बन सकते हैं क्या? स्टालिन बन सकते हैं क्या? ममता दीदी बन सकती है क्या? अब देखो हंसना मत, अंतिम नाम कहता हूं, हंसना मत, राहुल बाबा बन सकते हैं क्या? अरे क्यों हंसे यार, हंसने की तो ना बोली थी मैंने।
भाइयों बहनों, जब एक पत्रकार ने इनके जोकर टाइप नेता को पूछा कि भाई आपका नेता कौन, तो उन्होंने कहा हम बारी बारी 5 साल बदलते रहेंगे। अरे शरद राव, ये परचूरण की दुकान नहीं है। देश के प्रधानमंत्री देश का नेतृत्व करते हैं, दुनिया में देश का प्रतिनिधित्व करते हैं। मैं आज पूछना चाहता हूं इंडिया अलायंस वालों को, अगर ये बारी बारी प्रधानमंत्री का आपका फॉर्मूला लेकर निकले और कोरोना आया तो इसमें से कोई जवाब दे सकता है क्या? अरे बोलो, देश को बचा सकता है क्या? पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब दे सकता है क्या? आतंकवाद को समाप्त कर सकता है क्या? नक्सलवाद को समाप्त कर सकता है क्या? 60 करोड़ गरीबों को घर, बिजली, नल से जल, शौचालय, गैस, 5 लाख तक का पूरा बीमा और 5 किलो अनाज कोई दे सकता है क्या? भाइयों बहनों, माताओं, अगर वो कोई दे सकता है तो केवल और केवल नरेंद्र मोदी दे सकते हैं। भारत माता की। और भाइयों बहनों, मैं बताता हूं, 10 साल तक इस सोनिया मनमोहन ने देश चलाया, यही खिचड़ी अलायंस था, यही इंडिया अलायंस था। 12 लाख करोड़ के घपले घोटाले भ्रष्टाचार किए, 12 लाख करोड़ के। और दूसरी ओर नरेंद्र मोदी जी है, 23 साल से मुख्यमंत्री प्रधानमंत्री है, मोदी जी पर उनके विरोधी भी 4 आने का आरोप नहीं लगा सकते भैया, 4 आने का आरोप। 10 साल तक ये सोनिया मनमोहन सरकार चली, आए दिन पाकिस्तान से आलिया मालिया जमालिया घुस जाते थे, बम धमाके करते थे, अरे हमारे मुंबई को दहला दिया, मौनी बाबा कुछ नहीं करते थे, उनको डर लगता था हमारी वोट बैंक चली जाएगी, वोट बैंक चली जाएगी। मोदी जी आए, पाकिस्तान को आदत जो लगी थी, उरी और पुलवामा में हमला किया और 10 ही दिन में मोदी जी ने पाकिस्तान के घर में घुसकर सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक कर आतंकवादियों का सफाया करने का काम नरेंद्र मोदी जी ने। अरे उद्धव ठाकरे, किसके साथ बैठे हो जो कसाब की पैरवी करते हो, सत्ता के लिए उनके साथ बैठे हो, शर्म नहीं आती है? जो लोग कहते हैं, भाइयों बहनों मुझे बताओ, ये पाक ऑक्यूपाई कश्मीर हमारा है या नहीं है? जोर से बोलो, है या नहीं है? ये फारूक अब्दुल्ला वो कहते हैं पाक ऑक्यूपाई कश्मीर की बात मत करो, उनके पास एटम बम है। एक कांग्रेस के नेता मणिशंकर अय्यर कहते हैं पाकिस्तान को सम्मान दो, पाक ऑक्यूपाई कश्मीर न मांगो क्योंकि उनके पास एटम बम है। अरे राहुल बाबा, डरना है तो डरो, हम तो भाजपा वाले हैं, भाजपा वाले हैं। मैं आज बताकर जाता हूं, नरेंद्र मोदी हमारे नेता है, पाक ऑक्यूपाई कश्मीर भारत का था, है और रहेगा, इस पर हमारे दावे को कोई हिला नहीं सकता। भाइयों बहनों, किस प्रकार की मानसिकता है मुझे बताओ, ये लोग देश सुरक्षित रख सकते हैं? जोर से बोलो, रख सकते हैं? पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब दे सकते हैं? अरे उद्धव बाबा, उद्धव जी मुझे एक जवाब दीजिए, आप जिस कांग्रेस पार्टी की गोदी में बैठे हो, वो कांग्रेस पार्टी कहती है कि हम 3 तलाक वापिस लाएंगे, आप इससे सहमत हो क्या? जरा उद्धव जी को बताना चाहिए, नहीं वो नहीं बताएंगे।
उनके दिमाग पर सत्ता की महत्वाकांक्षा है। मगर आप बताओ भाई, ट्रिपल तलाक वापिस लाना चाहिए क्या? अरे जोर से बोलो, लाना चाहिए। मुस्लिम पर्सनल लॉ लाना चाहिए। एक कांग्रेस वाले कहते हैं हम सत्ता में आएंगे तो ट्रिपल तलाक वापिस लाएंगे, इस देश को शरिया के आधार पर चलाएंगे। राहुल गांधी कान खोल कर सुन लो, हमारा चुनावी वादा है पूरे देश में यूसीसी हम लाएंगे, देश शरिया से नहीं चलेगा, यूसीसी से चलेगा। माताओं भाइयों बहनों, कांग्रेस के समय में विभाजन हुआ, आजादी के वक्त हमारे जो हिंदू सिख बौद्ध जैन भाई बहन बांग्लादेश अफगानिस्तान पाकिस्तान में रह गए थे, उनको नागरिकता देनी चाहिए या नहीं देनी चाहिए? जोर से बोलो, देनी चाहिए या नहीं देनी चाहिए? इसके लिए मोदी जी सीएए का बिल लेकर आए। कांग्रेस पार्टी कहती है हम सीएए का बिल समाप्त कर देंगे। अरे उद्धव जी, स्पष्टता करो, कांग्रेस पार्टी के सीएए वापिस लेने के फैसले के साथ आप हो या नहीं हो? भाइयों बहनों, हजारों घुसपैठिए इनकी इंडी अलायंस की पार्टनर ममता बनर्जी के राज्य से होकर मुंबई तक पहुंच जाते हैं, इनको रोकने वाला कोई नहीं है। मगर चिंता मत करो, इस बार बंगाल में भी 30 कमल खिलने वाले हैं, 30 कमल खिलने वाले हैं। और मैं विश्वास दिलाता हूं, बंगाल में भाजपा आते ही घुसपैठिए छोड़िए, परिंदा भी बॉर्डर क्रॉस नहीं कर पाएगा मित्रों, परिंदा भी। भाइयों बहनों मुझे बताओ, ये कश्मीर जो है हमारा है या नहीं है? जोर से बोलो, है या नहीं है? ये खड़गे साहब कहते हैं राजस्थान और महाराष्ट्र वालों का कश्मीर से क्या लेन देन? अरे खड़गे साहब, आप 80 पार कर गए, मेरे वसई वालों को पालघर वालों को नहीं जानते? यहाँ का बच्चा बच्चा कश्मीर के लिए अपनी जान दे सकता है, जान दे सकता। माताओं भाइयों बहनों मुझे बताओ, धारा 370 हटानी चाहिए थी या नहीं हटानी चाहिए? जोर से बोलो, हटानी चाहिए थी या नहीं हटानी चाहिए? इस 70 साल से कांग्रेस पार्टी धारा 370 को अनोरस संतान की तरह अपनी गोदी में खिलाती। आपने मोदी जी को दूसरी बार प्रधानमंत्री बनाया, 5 अगस्त 2019 को मोदी जी ने धारा 370 को समाप्त किया और हमेशा के लिए कश्मीर को भारत का हिस्सा बनाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। भाइयों बहनों, मैं आज बताना चाहता हूं, इतनी सारी माताएं बहनें बैठी है ना, ये हेमंत जी को एक ही बार आपको वोट देना है। अगली बार हो सके, वो भगवान करे क्या होगा, भगवान जाने, मगर पूरी संभावना है हेमंत की जगह कोई महिला यहां प्रत्याशी खड़ी होगी, क्योंकि मोदी जी ने विधानसभाओं में और लोकसभा में 33% माताओं को आरक्षण देने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है, नरेंद्र मोदी जी ने। भाइयों बहनों मुझे बताओ, राम मंदिर कब का बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए था? जोर से बोलो जरा, और जोर से बोलो। ये राम मंदिर को भी कांग्रेस पार्टी 70 साल तक कोर्टों में उलझाती रही। आपने मोदी जी को दूसरी बार प्रधानमंत्री बनाया, पूर्ण बहुमत दिया, मोदी जी ने 5 ही साल में केस भी जीता, भूमि पूजन भी किया और 22 जनवरी को प्राण प्रतिष्ठा कर जय श्री राम कर दिया। और मित्रों, मेरे जीवन में मैंने ऐसा भक्ति का माहौल नहीं देखा, सैलाब नहीं देखा। पूरा देश जय श्री राम के नारों में मग्न था। पर राहुल बाबा, उद्धव जी, शरद पवार, सुप्रिया सुए,
इन लोगों को प्राण प्रतिष्ठा का निमंत्रण मिला था, वो नहीं गए। क्यों नहीं गए भाई, मालूम है ना क्यों नहीं गए? नहीं मालूम है, मैं बताता हूं। वो अपनी भिंडी बाजार वाली वोट बैंक से डरते हैं, इसलिए नहीं गए। एकनाथ जी पूरी कैबिनेट लेकर राम भगवान को प्रणाम कर प्रसाद लेकर महाराष्ट्र के लिए आशीर्वाद लेकर आए, हम नहीं डरते। भाइयों बहनों, दो दिन पहले महाराष्ट्र कांग्रेस के अध्यक्ष नाना पटोले ने एक स्टेटमेंट दिया कि हम सत्ता में आएंगे तो राम मंदिर का शुद्धिकरण करेंगे। अरे नाना पटोले, अक्कल कहां घास चरने गई है? जहां भगवान श्री राम स्वयं विराजमान है, वो जगह कभी अपवित्र हो सकती है? माताओं बहनों, हो सकती है? ये ना अपनी परंपराएं जानते हैं, ना अपने धर्म को समझते हैं। भाइयों बहनों, ये लोग केवल और केवल अपने स्वार्थ को समझते हैं, भाइयों बहनों, मोदी जी ने आदिवासी समाज के लिए ढेर सारे काम किए। अटल जी ने आदिवासी कल्याण मंत्रालय बनाया, मोदी जी ने बिरसा मुंडा, भगवान बिरसा मुंडा की जयंती को जनजातीय गौरव दिवस बनाया, और 70 साल के बाद पहली बार आदिवासी गरीब घर की बेटी द्रौपदी मुर्मू को राष्ट्रपति महामहिम द्रौपदी मुर्मू बनाने का काम। कांग्रेस के समय में आदिवासी कल्याण का बजट 25,000 करोड़ था, मोदी जी ने बढ़ाकर 1,25,000 करोड़ करने का काम नरेंद्र मोदी जी ने। सिकल सेल के लिए इंस्टीट्यूट बनाई, डिस्ट्रिक्ट मिनरल फंड बनाया, और इसके साथ साथ एकलव्य विद्यालय बनाए। 740 एकलव्य विद्यालय बनाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। भाइयों बहनों, मैं आज आपको कहने आया, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, हमारे साथी दल, ये नख से लेकर सिख तक देश के लिए जीने वाले लोगों के दल हैं, और ये इंडी अलायंस, उनका उद्देश्य क्या है? मोदी जी कहते हैं, मेरे जीवन का क्षण क्षण और शरीर का कण कण मां भारती को समर्पित, मेरे देश के गरीब भाई बहनों को समर्पित, उनके कल्याण के लिए, उनकी रक्षा के लिए मैं जीवन जी रहा हूं। और मैं आज इंडी अलायंस वालों का उद्देश्य बताना चाहता हूं। ये उद्धव जी का एकमात्र उद्देश्य आदित्य ठाकरे को मुख्यमंत्री बनाना, पवार साहब का एकमात्र उद्देश्य सुप्रिया सुले जी को मुख्यमंत्री बनाना, ममता जी का एकमात्र उद्देश्य भतीजे को मुख्यमंत्री बनाना, लालू जी का एकमात्र उद्देश्य अपने बेटे को मुख्यमंत्री बनाना, और सोनिया जी का एकमात्र उद्देश्य राहुल बाबा को प्रधानमंत्री बनाना। अब पालघर वालों, मुझे बताओ, जो लोग अपने बेटे बेटी भतीजों के लिए काम करते हो, वो पालघर और वसई वालों का कल्याण कर सकते हैं क्या? अरे भाई जोर से बोलो, आपका कल्याण कर सकते हैं क्या? वो अपने बेटे में से ही बाहर नहीं आता है, आपका कल्याण क्या करेंगे? आपका कल्याण कौन कर सकता है? जोर से बोलो, कौन कर सकता है? और जोर से बोलो, कौन कर सकता है? केवल और केवल नरेंद्र मोदी जी कर सकते हैं, और कोई नहीं कर सकता। भाइयों बहनों, इस क्षेत्र के विकास के लिए मोदी जी ने ढेर सारे काम करे हैं। वन पॉट बनाने के लिए 76,000 रुपये का आवंटन किया, जेएनपीटी का विकास हो रहा है, 6.5-10 लाख कंटेनर की क्षमता 10 लाख तक पहुंचाई, और 10 वर्ष में 10 लाख का प्रत्यक्ष और परोक्ष रोजगार एक क्षेत्र को मिलने वाला है। सबसे बड़ा लंबा समुद्री पुल
17 किलोमीटर का अटल सेतु बनाने का काम किया, 11,000 करोड़ से पंढरपुर में पालखी मार्ग का निर्माण हमारे नेता नरेंद्र मोदी जी ने किया, 1,00,000 करोड़ से भारत की पहली बुलेट ट्रेन चलने वाली है, 5 नई वंदे भारत ट्रेन हुई, मुंबई गांधीनगर, मुंबई सोलापुर, मुंबई साईनगर, सीडी की नागपुर बिलासपुर और मुंबई गोवा, इस तरह से 5 वंदे भारत ट्रेन देने का काम किया और 40,000 करोड़ रुपया देकर हमारी मेट्रो को 33 किलोमीटर लंबाई देने का काम नरेंद्र मोदी जी ने किया और 1800 करोड़ रुपया खर्च कर छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनेशन और 123 रेलवे स्टेशनों का नया बिल्डिंग बनाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। उड़ान के तहत जलगांव, सोलापुर, कोल्हापुर, नासिक, नांदेड़, अमरावती, सिंधुदुर्ग, रत्नागिरी और गोंदिया का विकास किया। और भाइयों बहनों, मैं आज यहां पालघर की बात करना चाहता हूं। 400 एमएलडी लीटर पानी का इंतजाम एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस ने किया है। सूर्या बांध से पानी लाकर वसई पालघर वालों की प्यास बुझाने का काम होगा। सिर्फ पालघर के 2600 मछुआरों को मोदी सरकार पाकिस्तान से छुड़ा कर आई है और वसई भाईंदर जाने वाले लोगों के लिए रोरो फेरी शुरू करने की बात भी पक्की हो गई है, शुरू हो गई। गैस पाइपलाइन का काम चल रहा है। 5,34,000 लोगों को 5,00,000 तक का पूरा स्वास्थ्य का खर्चा आज नरेंद्र मोदी सरकार दे रही है। 260 करोड़ रुपया किसान सम्मान निधि के दे रही है और स्वनिधि योजना के तहत 18,000 युवाओं को हमने काम देने का निर्णय किया है। भाइयों बहनों, नरेंद्र मोदी जी ने देश के अर्थतंत्र को 11वें नंबर से 5वें नंबर पर लाया है और मैं आपको मोदी गारंटी कहता हूं, तीसरी बार चुन कर ला दो, 5वें नंबर से संसार का 3रे नंबर का अर्थतंत्र हमारा देश बनेगा। हम देश को सुरक्षित बनाएंगे, कोई आंख उठाकर देश के सामने न देख सके ऐसी चौक चौबंद सुरक्षा व्यवस्था केवल और केवल भारतीय जनता पार्टी और नरेंद्र मोदी कहते हैं। भाइयों बहनों, मुझे बताओ कि नरेंद्र मोदी के अलावे और कोई इस देश का नेतृत्व आज की स्थिति में कर सकता है क्या? ये चुनाव में हमारा एक ज लक्ष्य होना चाहिए, मोदी जी को 400 पार कराना, तीसरी बार प्रधानमंत्री बनाना और महान भारत की रचना करना। भाइयों बहनों, ये इंडी अलायंस के साथ जो एक सर्कस जैसा अलायंस बना है वो हमारे मोदी जी का मुकाबला नहीं कर सकता। और ये हेमंत विष्णु सावरे पेशे से तो डॉक्टर है मगर ऐसा विनम्र नेता आपको मिलेगा जिसको इनके पिताजी की तरह आप सालों तक याद करोगे, सालों तक याद। मुझे बताओ पालघर वालों, आगे आओ हेमंत जी, सालों तक याद करोगे मैंने कहा। अब मैं पूछना चाहता हूं, हेमंत जी को प्रचंड बहुमत से जिताओगे? अरे जोर से बोलो, जिताओगे? कमल के निशान पर बटन दबाओगे? 400 पार कराओगे? मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाओगे? और असली शिवसेना कौन, नकली शिवसेना कौन, वो उद्धव जी को बता दोगे? तो मेरे साथ दोनों हाथ उठाइए, उठाइए दोनों हाथ, विजय के संकल्प की मुट्ठी बींचे और प्रचंड आवाज से बोलिए, जय श्री राम, जय जय श्री राम, भारत माता की, वंदे वंदे वंदे। आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।